देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी लोकसभा वेळी सगळ्यात अवघड गोष्ट कुठली ठरली असेल तर अजित पवारांना नेमकं कशासाठी सोबत घेतलं हे भाजपच्या मतदारांना पटवून देणं स्वतः फडणवीस यांनीही अनेक मुलाखतींमध्ये ही गोष्ट मान्य केली आहे अजित पवार महायुतीमध्ये आल्यानंतर भाजपच्या मतदारांना मात्र ही गोष्ट पचनी पडली नाही पण नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आणि त्यांचा हात बळकट करण्यासाठी आपण अजितदादांना सोबत घेतले असं उत्तर फडणवीस देत राहिले शिवाय शिवसेनेशी आपली भावनिक युती आहे तर अजित पवार यांच्यासोबत आपली राजकीय युती आहे असंही ते सांगत राहिले आता नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेत पण ज्या मोदींचे हात बळकट करण्यासाठी फडणवीसांनी सगळा आटापिटा केला त्याच लोकसभा निवडणुकीत अजितदादांसह त्यांच्या आमदारांनी महायुतीची निराशा केल्याचं दिसून आलंय जुलै दोन हजार तेवीस मध्ये अजित पवार हे महायुतीत सामील झाले आणि त्यांच्या सोबत चाळीस आमदार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीही झाले सोबत आठ जणांना मंत्रीपदही देण्यात आली एवढ्या पाहुण चारानंतरही चाळीस पैकी केवळ आठच आमदार भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांसाठी उपयोगी ठरले निलेश लंके यांनी साथ सोडल्यानंतर अजितदादांकडे एकोणचाळीसच आमदार राहिले यापैकी तब्बल सव्वीस आमदारांच्या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार हे मात्र पिछाडीवर राहिलेत तर खुद्द अजित पवार यांनाही त्यांच्या मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना आघाडी मिळवून देता आली नाही बारामतीमधून सुप्रिया सुळे यांना तब्बल अठ्ठेचाळीस हजारांचं मताधिक्य मिळालं याशिवाय दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ असे मंत्रीही महायुतीच्या उमेदवारांसाठी उपयोग शून्य ठरलेत तर चारच आमदार अगदी काठावर पास झालेत तर पाहूयात नेमके कोणते आमदार कुठं फेल झाले कोण काठावर पास झालं आणि कोण उपयोगी पडलं ते आता सुरुवात करूयात बारामती मतदारसंघापासून बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे दोन आमदार येतात यात स्वतः अजित पवार आणि दुसरे दत्तात्रय भरले अजित पवार यांना त्यांच्या बारामती मतदारसंघातून विधानसभेला एक लाख एक्क्याऐंशी हजार अशी मतांची ऐतिहासिक आघाडी मिळाली होती पण तेच अजित पवार मात्र स्वतःच्या बायकोलाच आघाडी मिळवून देऊ शकलेले नाहीत तर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना अठ्ठेचाळीस हजारांचं मताधिक्य मिळालं इंदापूरमध्येही दत्ता मामा भरणे आणि भाजपचे हर्षवर्धन पाटील असे दिग्गज नेते असताना सुद्धा सुप्रिया सुळेंना पंचवीस हजारांचं लीड घेता आलं आता दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिरूर इथं राष्ट्रवादीचे चार आमदार आहेत यात आंबेगावचे दिलीप वळसे पाटील हे मंत्री आहेत तर मध्ये अतुल बेंके खेड आळंदी मध्ये दिलीप मोहिते हडपसर मध्ये चेतन तुपे असे आमदार आहेत पण या चारही मतदारसंघात अमोल मोठी आघाडी मिळाली आणि राष्ट्रवादीच्या शिवाजीराव अढरराव पाटील यांचा त्यांनी पराभव केला आता तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे मावळ मावळमध्ये सुनील शेळके हे अगदीच काठावर पास झाले ते शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांना केवळ चार हजारांचं लीड मिळवून देऊ शकले याशिवाय राष्ट्रवादीचे नाशिक जिल्ह्यात सुद्धा सहा आमदार आहेत त्यानंतरही नाशिक आणि दिंडोरी या मतदारसंघातून मात्र शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांचा पराभव झालाय नाशिकच्या राजाभाऊ वाजे यांना सिन्नर मधून तब्बल एक लाख सत्तावीस हजारांचे माणिकराव कोकाटे हे आमदार आहेत तर मध्ये मात्र सरोज आहेर यांना आपली छाप पाडता आली नाही दिंडोरीमध्ये भारती पवार यांना भाजपचे आमदार राहुल आहेर आणि चांदवड नांदगावचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या मतदारसंघातून आघाडी मिळाली तर एवला निफाड दिंडोरी आणि कळवण इथं राष्ट्रवादीचे आमदार आहेत इथून भारती पवार या पिछाडीवर राहिल्या तर राष्ट्रवादीचे भास्कर निघून गेले दिंडोरी आणि नाशिक मतदार संघात छगन भुजबळ यांच्या भूमिकेची सुद्धा बरीच चर्चा झाली तर छगन भुजबळ हे नाशिक जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांवरती होल्ड असलेले बडे नेते मात्र छगन भुजबळ भाजप आणि शिवसेनेच्या प्रचारात दिसत नाहीत प्रचारात येत नाहीत असा दावा महायुतीचे कार्यकर्ते करत होते महायुतीसाठी भुजबळ यांनी या दोन्ही मतदारसंघात एकही एक जाहीर सभा घेतलेली नाहीये येवल्यामध्ये भारती पवार या प्रचाराला असताना सुद्धा भुजबळ येवल्यामध्ये या नसायचे याशिवाय लेट्सअप मराठीने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी भुजबळांना याबाबत प्रश्न विचारला तेव्हा ते चिडले होते आणि त्यांनी याबाबत उत्तरही दिलेलं नव्हतं आणि याच येवल्यामधून भास्कर भगरे यांनी मात्र तेरा ते चौदा हजार मतांची आघाडी घेतलीये याशिवाय बीड मतदारसंघातून पंकजा मुंडे राष्ट्रवादीचे अष्टीचे आमदार बाळासाहेब आजवे आणि परळीमध्ये धनंजय मुंडे यांची मोठी मदत झाली मात्र मध्ये पंकजा मुंडे यांना अगदीच काठावरची आघाडी मिळाली तिथं प्रकाश सोळंके हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत याशिवाय मराठवाड्यात अन्य ठिकाणी सुद्धा हीच अवस्था आहे ही तर लातूर मधील उदगीरमध्ये मंत्री संजय बनसोड हे भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांना केवळ पाच हजार मतांचीच आघाडी मिळवून देऊ शकले याशिवाय अहमदपूर मतदारसंघातही सुधाकर शृंगारे यांना आमदार बाबासाहेब पाटील यांची मदत झालेली नाही तर काँग्रेसच्या शिवाजी काळगे यांनी इथून अगदी सहज आघाडी घेतलीये तर हिंगोलीतील राजू नवघरे यांच्या वसमत या मतदारसंघातून बाबूराव कोहळीकर हे सुद्धा मायनसमध्ये राहिलेत विदर्भामध्ये राष्ट्रवादीची फारशी ताकद नाहीये मात्र भंडारा बोंदिया या मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या राजू कारेमोरे आणि मनोहर चंद्रिकापुरे या आमदारांच्या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुनील मेंढे हे मोठ्या मतांनी पिछाडीवर पडले गडचिरोलीमध्ये सुद्धा मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या अहेरी या मतदारसंघातून काँग्रेसचे नामदेव किरसान हेच आघाडीवर राहिलेत याशिवाय बुलढाण्यातून राजेंद्र शिंगणे हे सिंदखेडा राजा या मतदारसंघातून तर अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनीच आघाडी घेतली इकडं पश्चिम महाराष्ट्रात चंदगडमध्ये सुद्धा राजेश पाटील यांच्या मतदारसंघात काँग्रेसचे शाहू महाराज हे पुढे होते तर वाईमध्ये मकरंद पाटील यांच्या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले हे सात हजारांनी मायनसमध्ये गेले कोकणात शेखर निकम हे सुद्धा भाजपच्या नारायण राणे यांना मात्र आघाडी मिळवून देण्यात अपयशी ठरले आता पाहूयात अजितदादांचे नेमके कोण कोणते आमदार हे महायुतीच्या उमेदवारांना आघाडी मिळवून देण्यात यशस्वी इंद्रनील नाईक परळीमध्ये मंत्री धनंजय मुंडे अमळनेरमध्ये मंत्री अनिल भाईदास पाटील अहमदनगर मध्ये संग्राम जगताप वडगाव मध्ये सुनील टिंगरे पिंपरी मध्ये अण्णा बनसोडे श्रीवर्धन मध्ये अदिती तटकरे कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ असे काही मोजकेच आमदार आणि मंत्री हे महायुतीच्या उमेदवारांना आघाडी मिळवून देण्यात उपयोगी ठरलेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी जो आटापिटा करून आणि भाजपच्या मतदारांना नाराज करून अजित पवार आणि त्यांच्या कंपूंचा एवढा पाहुणचार केला त्यांचाच लोकसभा निवडणुकीत मात्र उपयोग झाला नसल्याचं स्पष्ट होते आता विधानसभेलाही राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजपने एकत्रित निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे त्यामुळे तिथं कसा निकाल लागणार हे आपल्याला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतच समजून येईल आता मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा आणि यांसारख्याच ताज्या राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी